नमस्कार, मी वृषाली। तुम्ही पाहत आहात वृषालीज रेसिपी। एकदम मस्त पातळ अशी पौष्टिक थालीपीठं बघतोय आपण, उपवासाची थालीपीठं। सध्या नवरात्री जवळ आलेली आहेत आणि नवरात्रीच्या उपवासांमध्ये खाण्याचा हा पौष्टिक असा एक पदार्थ आहे उपवासाचं थालीपीठ। तर त्याची रेसिपी आज आपण बघतोय। पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि ही मस्त मस्त थालीपीठं या नवरात्रीमध्ये नक्की बनवून बघा। उपवासाचं थालीपीठ बघतोय आपण, त्यासाठीचं साहित्य अत्यंत कुरकुरीत असं हे थालीपीठ बनतं आणि हेल्दी आहे, पौष्टिक आहे। तर त्याचं साहित्य आपण सर्वात आधी बघूया। ही आहे उपवासाची भाजणी। ही एक कप उपवासाची भाजणी मी घेतलेली आहे। आता ही उपवासाची भाजणी कशी बनवायची, त्यात काय टाकलेलं आहे, अत्यंत पौष्टिक अशी ही भाजणी असते उपवासाच्या नवरात्राच्या दिवसामध्ये। नऊ दिवस आपण साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा वडा असे साबुदाण्याचे पदार्थ खाणं तितकंसं हेल्दी नाही आहे, त्यामुळे ॲसिडिटी वाढू शकते। त्यामुळे अत्यंत पौष्टिक असा हा पर्याय आहे उपवासाचं थालीपीठ। तर ही भाजणी बनवायची रेसिपी तुम्हाला आत्ता आय बटनवर दिसत असेल, तिथे जाऊन तुम्ही यात टाकलं जाणारं साहित्य त्याचं प्रमाण बघू शकता। मी हा एक बटाटा घेतलेला आहे, हा ऑप्शनल आहे। बटाट्याच्या ऐवजी तुम्ही रताळासुद्धा वापरू शकता किंवा नाही वापरलं तरीसुद्धा काहीच हरकत नाही। हा शेंगादाण्याचा कूट आहे, 2 ते 3 चमचे आपण घालणार आहोत। लाल तिखट घेतलेलं आहे, जिरं घेतलेलं आहे, मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे। जिरं आणि कोथिंबीर तुमच्याकडे चालत असेल तर वापरा, अन्यथा ती स्किप करा। मीठ घेतलेलं आहे आणि हे मी तुपावर करणार आहे। तुम्ही तूप किंवा शेंगादाण्याचं तेल जे तुमच्याकडे उपवासाला चालत असेल त्यावर तुम्ही करू शकता। चला तर बनवूया उपवासाचं थालीपीठ। आता मी हा घेतलेला बटाटा किसून घेतेय। बटाटा झाल्यानंतर त्यात मी घालतेय ही आपण घेतलेली 1 कप उपवास भाजणी। यात आता मी घालतेय हा शेंगादाण्याचा कूट, तुम्ही कमीसुद्धा वापरू शकता। यामध्ये हे लाल तिखट, जिरं आहे ते थोडंसं आपण क्रश करून घालतो आहे। या पद्धतीने मस्त स्वाद लागतो त्याचा। आणि ही 1 मिरची आहे जी मी बारीक चिरून घेतलेली आहे आणि ही कोथिंबीर ती पण घालून देऊया। यात आता मी घालते आहे चवीनुसार मीठ। आपण आता हे भिजवून घेऊया, घट्टच भिजवायचं आहे, खूप पातळ नाही। यामध्ये मी आत्ता बटाटा घातलेला आहे कारण माझ्या मुलांना बटाटा घातलेलं थालीपीठ खूप आवडतं। पण नवरात्रीमध्ये तुम्ही यामध्ये सुरण वापरू शकता, सुरण किसून पण थालीपीठ खूप छान होतं, किंवा रताळासुद्धा वापरू शकता। आपलं पीठ भिजवून रेडी झालेलं आहे, आपण आता थालीपीठ लावूया। तव्यावर आपण तुपाचं ग्रीसिंग करून घेणार आहोत, तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता। आपण भिजवलेल्या पिठामधनं मी असा एक छोटासा गोळा घेतलेला आहे। मी तर छोटं छोटं करते थालीपीठ साईज, तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। पातळ असं हे थापून घ्यायचं आहे। याला मधोमध आपण असे छिद्र करणार आहोत, त्यामध्ये पण आपल्याला तूप सोडायचं आहे, त्यामुळे मस्त असं क्रिस्पी आपलं थालीपीठ बनतं। दोन्ही बाजूंनी आपण कुरकुरीत असं हे थालीपीठ भाजून घेणार आहोत। दोन्ही बाजूंनी आपण व्यवस्थित थालीपीठ भाजलेलं आहे, मस्त रंग किती सुरेखाला बघू शकताय तुम्ही। तर हे आपलं थालीपीठ उपवास भाजणीचं, उपवासाचं थालीपीठ रेडी झालेलं आहे। याच पद्धतीने मी उरलेली थालीपीठं बनवून घेते। थालीपीठं आपली रेडी झालेली आहेत, बघू शकताय तुम्ही किती सुंदर सुरेख असा रंग आलेला आहे आणि खूपच मस्त ही लागतात। तर आपण आता ही ती सर्व करूया। सर्व करण्यासाठी मी थालीपीठांसोबत देते आहे हे दही आणि हे उपवासाचं लिंबाचं लोणचं आहे, त्यासोबत हे देते आहे मी। तर या पद्धतीने तुम्ही पण उपवासाची थालीपीठं नक्की बनवून बघा, खूप छान बनतात, मस्त लागतात, पोटभर होतात आणि पौष्टिकही आहेत। तर नक्कीच बनवून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा। चॅनल जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब हे बटन जर तुम्हाला लाल दिसत असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा। टेक केअर, बाय बाय, आणि तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा।